गांधी हत्या या विषयावर अनेकांनी चित्रपट आणि नाटक प्रदर्शित करण्याचे प्रयत्न केल्याचे आपण पाहिले. काही वेळेस ते वादग्रस्त ठरले. महेश डोकफोडे यांनी गांधी हत्याच्या दोन्ही बाजूंची समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. गोपाळ मराठे प्रोडक्शन आणि सुयोग निर्मित, महेश डोकफोडे लिखित आणि दिग्दर्शित इतिहासातील असे एक पान, गांधी हत्या आणि मी हे दोन अंकी मराठी नाटक 20 डिसेंबर 2019 रोजी रंगभूमीवर आले. भारताच्या इतिहासातील काही घटना या अत्यंत वादग्रस्त आहेत आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाची आणि देशाच्या राजकीय स्थितीला कलाटणी देण्याची घटना म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी बिर्ला भवन दिल्ली येथे झालेली महात्मा गांधी यांची हत्या. यावर आजही अनेक मतप्रवाह आहेत. त्या घटनेतील आणि नंतर झालेले न्यायालयीन कारवाईत अनेक बारकावे सामान्य जनतेपर्यंत येऊ शकले नाहीत अथवा येऊ दिले गेले नाहीत. या विषयावर प्रकाश टाकण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. अनेक चित्रपट प्रेक्षकांसमोर येऊन गेले, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू उलगडून प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न फारसा झाला नाही. इतिहासातील असे हे एक पान, गांधी हत्या आणि मी हे नाटक याच दोन्ही बाजूंची समतोल प्रेक्षकांसमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. इतिहासातील असे हे पान, गांधी हत्या आणि मी या नाटकामध्ये गोपाळ गोडसे हे पात्र मी साकारतो. गोपाळ गोडसे म्हणजे नथुराम गोडसेंचे सगळ्यात धाकटे भाऊ. गांधी हत्येमध्ये नथुराम गोडसेंबरोबर त्यांनी त्यांना काय काय मदत केली. गांधी हत्या झाल्यानंतर गोडसे कुटुंबीय तसेच पुण्यातील बऱ्याच ब्राह्मण कुटुंबियांनी काय काय हाल अपेष्टा भोगल्या हे सगळं या नाटकात दाखवलेलं आहे. या नाटकात जसं नथुरामांची बाजू मांडलेली आहे तशीच गांधींचीही बाजू मांडलेली आहे. त्यामुळे जो इतिहास आपल्यासमोर आलेला नाही किंवा आपण तो वाचलेला नाही तो या नाटकातून बघायला तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि ह्या नाटकाबद्दल म्हणाल तर महेश डोकफोडेंनी जेव्हा स्क्रिप्ट पाठवली त्याच्यानंतर मी परत काही पुस्तकं वाचली, त्यांच्याबरोबर खूप गोष्टी मी डिस्कस केल्या आणि मला आनंद आहे की लेखक असा असेल ना की जो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तेव्हा कलाकार निर्धास्तपणे काम करतात, तसे आम्ही प्रत्येक कलाकार या नाटकात निर्धास्तपणे काम करतोय.